फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मिनटामध्ये तयार होणारा चिली चीज टोस्टची रेसिपी। आणि हा खूप इझी स्नॅक आहे, तुम्ही ही मिनटामध्ये तयार करू शकता आणि खूप टेस्टी पण लागते चीज आणि चिलीचा याच्यामध्ये फ्लेवर। तर या रेसिपीसाठी मी इथे घेतलेलं आहे ब्रेड आणि ब्रेडवरती आपण लावून घेऊया बटर। तर इथे मी बटर फ्रीजमधनं पहिलेच काढून ठेवलं होतं, कारण फ्रीजमधलं बटर लवकर मेल्ट होत नाही, तर तुम्हाला जेव्हा लावायचं असेल ब्रेडला किंवा वापरायचं असेल तर तुम्ही पहिलेच काढून घ्या। तर एका साईडला बघा, मी ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे आणि इथे दुसऱ्या साईडला इथे मी पॅनमध्ये टाकत आहे, पॅन किंवा तवा तुम्ही वापरू शकता। आणि इथे बटर मी इथे पसरवून घेतलेलं आहे, गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे बटर ब्रेड लावलेले बटर लावलेले ब्रेड ठेवायचं आहे। आणि दोन्ही साईडने हे बघा, मी ब्रेडला बटर अप्लाय करून घेतलं होतं। आणि आता याच्यावरती आपण टाकूया चीज। तर इथे मी चीज जे वापरलेले आहे ते डाईस चीजचा वापर केलेला आहे, अमूलची डाईस चीज। हे बघा, हे तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार एकदम इझिली। तर हे दोन्ही ब्रेडवरती इथे मी चीज जे आहे ते पसरवून घेत आहे चांगल्या प्रकारे दोन्ही ब्रेडवरती। हे बघा, मी चीज इथे ठेवलेली आहे। आता आपण याच्यावरती टाकूया हिरवी मिरची। तर इथे मी जी कमी तिखट असते ती हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट हिरवी मिरचीचाही वापर करू शकता। आणि छोट्या एकदम बारीक बारीक तुकड्यामध्ये मी मिरचीला कट करून घेतलेलं आहे। ती मिरची आपण दोन्ही ब्रेडवरती ठेवूया। हे बघा, दोन्ही ब्रेडवरती मी मिरचीला ठेवून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया रेड चिली फ्लेक्स, कारण आज आपण चिली टोस्ट तयार करत आहे। तर याच्यामध्ये दोन्ही चिलीचा मी वापर केलेला आहे, हिरवी मिरची आणि रेड चिलीचा पण। तर हे रेड चिली फ्लेक्स आपण इथे स्प्रिंकल करून घेऊया ब्रेडवरती। आणि बस, आपल्याला आता रेड चिली फ्लेक्स टाकल्यानंतर झाकण झाकून ठेवायचं आहे। तर दोन्ही ब्रेडवरती पसरवल्यानंतर फक्त झाकण झाकून एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला ठेवायचं आहे, जिथपर्यंत चीज जे आहे ते मेल्ट होत नाही। कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागतील, जास्त वेळ लागत नाही। आणि लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, नाहीतर आपले ब्रेड जे आहे ते खालून जळतील। तर हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत आणि आपले चीज जे आहे ते चांगल्या प्रकारे मेल्ट झालेली आहे। हे बघा, खूप लवकर बनणारा स्नॅक पण खूप टेस्टी। चीज जे खातात त्यांना खूप हे टेस्टी वाटते ही स्नॅकची रेसिपी, आणि मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। तर तुम्हीही अशाच प्रकारे हे चिली टोस्ट तयार करा। तुम्ही याला चहाबरोबर किंवा असंही खाऊ शकता, सॉसबरोबर ही रेसिपी खूप टेस्टी लागते। तर हे बघा, मी तुम्हाला तोडूनही दाखवते चीज किती चांगल्या प्रकारे इथे मेल्ट झालेलं आहे। तर पहिले इथे दोन्ही साईडने ब्रेडला मी तोडून घेत आहे। हे बघा, आणि हे बघा चीज किती चांगल्या प्रकारे खेचला जात आहे। तर इथे मी अमूलच्या डाईस चीजचा वापर केला आहे, तो चांगल्या प्रकारे खेचलाही जातो आणि टेस्टही चांगला असतो। तर तुम्हीही अशाच प्रकारे ही रेसिपी जरूर बनवा आणि तुम्हाला ही स्नॅकची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आणि रेसिपी आवडली तर नक्कीच रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला एक दिवसाआड पाहायला भेटतील तर जरूर बघा। आणि गरमागरम रेसिपी तुम्हीही सर्व करा अशाच प्रकारे सॉसबरोबर। आणि तुम्हाला ही चीज टोस्टची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। तर तिखट आणि चीजचा टेस्ट आणि ब्रेडचा टेस्ट खूप चांगला येतो। तर गरमागरम बनवा आणि सर्व करा सॉसबरोबर। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।